कृपया करून प्लेयर जे आहेत ते मात्र आपण खुर्चीवर असनस्तन व्हायचंय, लक्षात घ्यायचंय. जे 15 खेळाडू असतील, 11 खेळाडू आतमध्ये जातील आणि 4 खेळाडू बाकी कोणीही तिथे बसणार नाहीये. आणि जो ब्ल्यू पडदा जो लावलेला आहे त्याच्या आतमध्ये कोणीही प्रेक्षक वर्ग, आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग आहात तर मी विनंती करेन हात जोडून की कोणीही आतमध्ये बसणार नाहीये याची दखल घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात होताना आपण पाहू शकता दोन संघांमध्ये एक कडवी लढत युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह स्पर्धा सुरू झालेली आहे. पाटील नेटवर्क एक ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय. खूप सुंदर स्पर्धा, रॉकी पाटील असतील, भूपेश पाटील आपण पाहतो, तुषार भोईर असतील, राहुल पाटील असतील आणि त्यांची संपूर्ण टीमने जी घेतलेली मेहनत, आमच्या उजव्या साईडला मंगेशजी पाटील पाहायला मिळत आहेत, संतोषजी भोईर मामा आणि त्यांची संपूर्ण टीमने जी घेतलेली मेहनत ही रंग आणताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू फेकला जाईल आणि दोन्ही संघाला मात्र हार्दिक शुभेच्छा असतील. मी सर्वांना विनंती करेन की आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पहिल्या चेंडूचं स्वागत करूया आणि या क्रिकेटच्या महासंग्रामाचं अर्थातच विटी लाईनचा वर्ल्ड कप या ब्रँडेड स्पर्धेचं आपण उद्घाटन समारंभ सोहळा या ठिकाणी पार पाडला गेला. आणि पहिल्या चेंडूला सुरुवात होताना अजित म्हात्रे एक ऑफिशियल पंच विरल नायर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्पर्धेला सुरुवात होताना आपण पाहू शकतात ऑल इज वेल. तर पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय स्टार्ट ऑफ द मॅच. पहिला चेंडू 11:11 या वेळेला आपण पाहतोय. पहा 11:11 अर्थातच शुभ मुहूर्त, कारण 2022 मध्ये आपण या वेळेला पदार्पण करतोय आणि 11 आणि 11 अर्थातच 22 25 ते 30 मिनिटातच मात्र 5 षटक ही फेकून झाली पाहिजे त्याची दखल घ्या. पंच त्या ठिकाणी ऑफिशियल तुम्हाला वॉर्न करतील, सेकंड वॉर्न असेल त्यावेळेला मात्र तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. तो लहान मुलगा आहे, प्लीज लवकरात लवकर जायचंय. रोहिताजी पाटील या ठिकाणी पाहायला मिळतात, टायगर स्पोर्ट्स शुभमजी पादे एसपी बॉयजचे आपण पाहू शकतात. या सर्वांचं आम्ही मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत आहे आणि धन्यवाद. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो, यावेळेला थोडीशी घाई केली गेली आणि स्वप्नीलला बीट करून चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. फ्लॅट 6-6 धावा, गुड शॉट. थँक्यू डीजे, थँक्यू, वेलकम बॅक स्वयं डीजे. ट्रॅक शूज तदनंतर टी शर्ट कंपल्सरी आहे त्याची दखल घ्या. यावेळेला फुलटॉस चेंडू, जैसी गेंद वैसी नसीहत, चेंडू सीमारेषा पार चौकार, गुड शॉट. सुपर प्लॅमिंग या वेळेला पाहायला मिळालं, अप्रतिम फटका पाहायला मिळाला, कारण फुलटॉस चेंडूला आपण सातत्याने आपण पाहतो जैसी गेंद वैसी नसीहत. आपला पहिला बॅटची एज घेऊन चेंडू मात्र शरीराचा वेध घेतोय, खेपट्टीवर राहतोय आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या कामेश आम्हाला दर्शवत आहेत की 4 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. एक षटकार आणि एक चौकार राकेशच्या बॅट मधून आतापर्यंत पाहायला मिळतोय आणि एका साईडला गुरु हा मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर मिस्टर विकी गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा काय शुभारंभ झालाय, अप्रतिम. यावेळेला पाहिलं न्याळला पंचांना मात्र यावेळेला आपण पाहतोय थोडीशी दखल घ्यावी लागते, खूपच वाईटचा इशारा यावेळेला पाहायला मिळतो. अजित म्हात्रे मॅन फ्रॉम एक्सआर बोरिवली आणि एका साईडला विरल नायर मॅन फ्रॉम कांदरपाडा दहिसर हे मुंबईचे पंच या स्पर्धेला उपलब्ध होत असताना पाहायला मिळतात. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतात, खूप सुंदर सुसज्ज आणि सुशोभित असं मैदान.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऍब्सोल्युटली प्लम. पहिला गडीबाद LPW यावेळेला आपण पाहतोय. बॅक टू द डगआउट मिस्टर यावेळेला फलंदाज राकेश चकेला पूर्ण विराम. पहिला धक्का यावेळेला पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघाला. सरावली बी गॉन फलंदाज बाद. खूप सुंदर चेंडूची यावेळेला सांगता होत असताना विकेने मात्र यावेळेला आपण पाहतो सुधारणा केली गेली. कारण निसर्गाचा नियम काय आहे बदल हा मात्र खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. कारण परिवर्तन ही काळाची गरज आहे. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन ऑपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने क्रिकेटच्या इतिहासामध्ये संधी देते. अप्रतिमा चेंडू होता का पंच वळतात हळूहळू. अजित म्हात्रे आपला वाईटचा इशारा करत असताना पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 12 धावा. प्रथम फलंदाजी करताना सरावली बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जे श्रोते जोडले गेलेत त्या युट्यूबच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून रॉकी ग्रुप चषक 2022 मध्ये हार्दिक स्वागत. आज नवीन वर्षाच्या इंग्रजी कॅलेंडर नुसार पुन्हा एकदा सर्वांना हॅपी न्यू इयर. ऑफ साईडला फटका चांगला आहे. चिप शॉट पाहायला मिळतोय आणि कोणतीही चुकी करणार नाहीये त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाथ. आशिष भोईर आपण पॅव्हिलियन कडे यायचंय. आशिष भोईर यांना विनंती करेन आपण पॅव्हिलियन कडे यायचंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते. ती जाऊन पोहोचते 12 रन्स 12 धावा. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्या पाहायला मिळतं. आणि दोन्ही एंड कडून आहे तर नो डाऊट एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. हवेच्या अगेन्स्ट कसं खेळायचं आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कृपया करून जे आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती करेन जो ब्ल्यू पडदा आहे तो कृपया करून प्रतीक आहे. तर मी विनंती करेन की पडद्यावर पाय ठेवून कोणीही मात्र त्या ठिकाणी बसू नका. ही सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना देणार आहोत परंतु त्या सूचनांचं तुम्ही पालन करणं. कारण तुम्ही आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग आहात आणि तुमच्याशिवाय ही स्पर्धा यावेळेला शोभा येणार नाही. त्याकरता मी विनंती करेन. तर पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा 12 लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 12 धावा. प्रथम फलंदाजी करताना सरावली बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इंग्रजी कॅलेंडर नुसार आज हॅपी न्यू इयर आपल्याला पाहायला मिळतोय. 2022 मध्ये सरत्या वर्षाला आपण मावळता दंडवत केला आणि सूर्य नारायण देवाला नतमस्तक होत असताना 2022 ला या ठिकाणी आपण पाहतोय टेनिस चेंडूच्या ऐवजी फुलटॉस चेंडू हे स्पॉन्सरशिप केली गेली आपण पाहतोय. आणि जबरदस्त फुलटॉस चेंडू मात्र या मैदानात आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मिस्टर सचिन. एका साईडला जर आपण पाहिलं तर 2 फलंदाज एकंदरीत बाद झालेत राकेश आणि निलेश. आता गुरु आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. रॉकी ग्रुप चषक 2022 चा हा शानदार सोहळा अप्रतिम आयोजन नियोजन. ऑफ साईडला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र यावेळेला शॉर्ट थर्ड मॅनला निघून जातोय. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते एकंदरीत 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. थोडस जयेश घरत आपल्याला पाहायला मिळतं स्लिप पॉइंटला. इंजुरीने त्रस्त परंतु आज पुन्हा एकदा उभारताना 2022 मध्ये त्यांच्याच बाजूने जस्ट मात्र चेंडू यावेळेला निघून जातोय. मिस्टर जय घरत पुन्हा एकदा गोलंदाज. स्वप्नील यावेळेला आपण पाहतो जबरदस्त एक्सलंट डिलिव्हरी. सुंदर चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. बेस्ट अँड बेटर लेंथ ऑन लाईन ऑफस्टंपच्या बाहेर. जेव्हा तुम्ही ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करतील तेव्हा बेनिफिट हा स्वतःला आणि संघाला होईल. तेच मात्र यावेळेला स्वप्नील करत असताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी.
ऑफ साइडला सुंदर कवर ड्राइव यावेला मात्र ऑफ ड्राइव खेळला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल लॉंग ऑफला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाइल मध्ये मात्र यावेला फेकी केली जाते. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते आणि एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर प्रथम फलंदाजी करताना सरावली बी हा संघ जाऊन पोहोचतो फलकावर 15 रन्स 15 धावा. 5-5 षटकांच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत सामने आहेत आणि 5-5 षटकांच्या सामन्यामध्ये खरं कौशल्य तुम्हाला दाखवावं लागेल खेळपट्टीवर. ऑन साइडला फटका चांगला आहे. सरळ चेंडू हवेच्या झोतावर यावेला चेंडू निघून जाईल फेकून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये 6 धावा. गुड शॉट क्रॅकिंग स्ट्रोक 6 धावा येत आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादि राज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला वळवला गेलाय. ड्राइव्ह खेळला गेला होता आणि एक धाव निश्चित स्वरूपात विकी मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एका धावीनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या हळूवारपणे पुढे सरसावली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22-22 धावा. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 22 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक सुंदर आयोजन नियोजन कोणीही कल्पना करू शकेल करू शकणार नाही की ही स्पर्धा होऊ शकेल, परंतु हे करून दाखवलं रॉकी ग्रुपच्या सर्व आयोजकांना खरोखरच माळाचा सलाम असेल. जबरदस्त आयोजन नियोजन ऑल इज वेल. विटीलाईनचा वर्ल्ड कप आणि पूर्ण महाराष्ट्रात या स्पर्धेने डंका वाजवलाय आणि प्रत्येक लहान मुलाच्या आणि खेड्यापाड्यात ग्रामीण भागामध्ये घराघरामध्ये रॉकी ग्रुप चषक हे पोहोचलं गेलंय. कारण त्यांची ही मेहनत आणि त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांच्या जरूर पदरात पडेल यात काही शंका नाहीये. कारण जेवढा वेळ त्यांनी मात्र परिवाराला दिला नाही ना तेवढा वेळ मात्र या मैदानाला रात्रंदिवस दिला आणि खरोखरच ज्या परिवाराचं खरोखरच या सर्व रॉकी ग्रुपच्या परिवारांचं खास करून जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. कारण ज्यांनी या खेळाडूंना आणि या आयोजकांना मात्र थोडीशी मोकळीक दिली की तुम्ही मैदानाला मात्र वेळ द्या आणि हे मैदान आज सुसज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतं. वाखाणण्याजोगे तारीफ करावीच लागेल कारण 9 दिवस आमच्या मुखातून ही तारीफ होणारच कारण तसं करून दाखवलं गेलंय. कारण या स्पर्धेचं फक्त नाव मोठं नाहीये तर काम सुद्धा खूप मोठं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर अशा वातावरणात रोम हर्षक आणि उत्सववर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये सुपर मॅच पारगाव. मात्र या ठिकाणाहून शुभेच्छा आलेल्या आहेत. समीर गरत यांनी सांगितलं खूप छान आयोजन नियोजन. संतोष भोईर मामा आणि त्यांच्या संपूर्ण टीमला रॉकी ग्रुपला मात्र यावेळेला शुभेच्छा दिल्या गेल्यात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक समीर गरत मॅन फ्रॉम पारगाव यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 2 षटकांचा एकंदरीत खेळ 11 ची सरासरी 22 धावा. सरावली बी संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफिकीचा कौल जिंकल्यानंतर यावेळेला आपण पाहतोय तलापाडा हा संघ आपण पाहू शकतोय दोन हात करताना. एक बिग फाईट बिग मॅच मैदानाच्या आतमध्ये रणसंग्राम सुरू आहे. ब्युटिफुल डिलिव्हरी सुरेख सुपर लेंथ ऑन लाईन यावेळेला आपण पाहू शकतात. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही तर योग्य ती दिशा अचूक टप्पा सुरेख लेंथ ऑन लाईन या गोष्टी खूप महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. आणि सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा मात्र सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. खूप फिनिक्स पक्षाप्रमाणे या मात्र स्पर्धेने या पालघर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं भरारी घेतलेली आहे. मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची सन्मानाची ही स्पर्धा. ऑफ साइडला फटका चांगला आहे. हवेच्या झोतावर चेंडू क्लिअर होईल. जिथे हवेचा मारा तिथे षटकारांचा मारा. सरळ चेंडूला फेकून दिलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट 6 धावा. रॉकी ग्रुप षटकार. आता तरी जेव्हा मला पाऊशील का सुख झाला म्हणत्या ते दाऊशील का. आता तरी जेव्हा मला पाऊशील का सुख झाला म्हणत्या ते दाऊशील का. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते 28 धावा. 28 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना
यावेळेला आपण पाहू शकता ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं, तिथून मात्र चेंडू यावेळेला निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कमबॅक करत असताना गोलंदाज पाहायला मिळतोय मिस्टर अक्षय अपकमिंग यंगस्टर. धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या फलकावर जाऊन पोहोचते ती एकंदरीत 28 धावा, 28 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. अक्षय आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला पहिला ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं, तिथून मात्र यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा इनसाइड आउटचा फटका खेळण्यासाठी तयार होता, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय झाला नाही आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 28 धावा. पहा दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करायचं हे अक्षयने मात्र या ठिकाणी दाखवून दिलं गेलंय, कारण अक्षयला माहिती आहे एक मोठा मंच आहे आणि या मंचवर मात्र खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ सादर करावा लागेल. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, षटकार एवढं मात्र याचा काहीच उपयोग झाला नाही हे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक कदाचित विसरले असतील फलंदाज आणि त्याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळतं गुरुने. मात्र यावेळेला आपण पाहतो डॉट चेंडू आतापर्यंत खेळले गेले ते 4 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाले, 2 षटकार जरूर आले परंतु गुरु मात्र यावेळेला थोडंसं कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते मात्र यावेळेला आपण पाहतोय खचलं गेलंय. यावेळेला अप्रतिम गुड डिलिव्हरी, जबरदस्त गोलंदाजीचं अप्रतिम यावेळेला पृथ्वीकरण पाहायला मिळतं, मॅग्निफिसंट बॉलिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 3 षटकांच्या समाप्ती अखेर 28 धावा 9.33 च्या सरासरीने सरावली 20 संघ. गडी बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 2 गडी बाद 28 धावा या फलकावर पाहायला मिळतात. घेऊया एक छोटीशी विश्रांती, तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम रॉकी ग्रुप चषक 2022. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 28 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. पाटील नेटवर्कची टीम मात्र सुरेख पद्धतीने आपण पाहू शकतात. जतीन किनी मॅन फ्रॉम बहाडोली खूप चांगले खेळाडू सुद्धा आहेत आणि पाटील नेटवर्कला जॉईंट होताना कित्येक वर्ष खूप चांगल्या प्रकारचं गुड जॉब करत असताना आणि एका साईडला कॅमेरामॅन मिस्टर अनुराग चव्हाण मॅन फ्रॉम कमारे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 28 धावा, 28 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सुशोभित असं मैदान आपल्याला पाहायला मिळतं, कारण रॉकी ग्रुप ची स्पर्धा म्हटली की सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कशा पद्धतीने असावं हे मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. अफाट मेहनत, प्रचंड मेहनत घेत असताना आपण पाहू शकलात. यावेळेला ऑफ साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर केला गेला होता, ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेके येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 30 रन्स 30 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चहूबाजूने आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून हार्दिक स्वागत आहे या क्रीडानगरीमध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. फुलटॉस चेंडू ऑन साईडला, कलात्मक फटका पाहायला मिळतोय, चेंडू सरळ निघून जाईल, 1 बाउन्स ने क्लिअर होतोय, 4 धावा बंटीच्या स्वागतासाठी, अप्रतिम फटका चौकार. सरावली संघ काही थोडीशी अडचण आहे का तुम्हाला? पडद्यावर पाय दिलाय, आम्ही 10 वेळा अनाउन्समेंट करतोय, थोडस कुठेतरी आपण सूचनांचं पालन करा, कारण एक मोठी स्पर्धा आपण हाताळतोय, आपण एक खेळाडू आहात, आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग आहात, हे सांगणं योग्य नाहीये, परंतु तुम्ही सांगण्याला भाग पाडलं गेलंय, त्याकरता आम्ही एक खूप विनंती करतोय, प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करतोय, कारण ही स्पर्धा आहे अभिमानाची सन्मानाची
आणि प्रत्येकाला विनंती करेन, धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34 धावा, 34 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांमध्ये. शेठ माणूस प्रीतम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगला स्टँड या वर्षी प्रीतम तुम्ही उभारला गेलाय आणि यंदाच्या वर्षात जल्लोष होईल यात काही शंका नाहीये. खूप चांगल्या प्रकारचं कलागुणांना नेहमीच वाव देणारा शेठ माणूस. मात्र मी जेव्हा समालोचनाला जातो त्यावेळेला शेठ माणूस हे गाणं लागतं ना, त्यावेळेला रॉकी ग्रुपची मला आठवण सातत्याने नेहमीच माइंडमध्ये येते. आणि पहिला जो षटकार आला त्यासाठी शेठ माणूस यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज हे रोहिदास पाटील यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर लागली जाते 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड यावेळेला आपण पाहू शकता. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत सरावली बी हा संघ जाऊन पोहोचते मजबूत स्थितीमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 रन, 37 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळतील. अक्षय पाटील यांनी सुद्धा मात्र यावेळेला शुभेच्छा दिल्या. स्मित पाटील यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. विनीत भोईर यांनी शुभेच्छा दिल्या. पराग वर्टा यांनी शुभेच्छा दिल्या. या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत आणि धन्यवाद. आउटसाइड दिलेक स्टम्प विरल नायर यावेळेला वळत आहेत व्हाईटचा इशारा करत असताना. मात्र कालच वाली प्रीमियर लीग मात्र सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळाले. वन मॅन शो राहुलजी गरत यांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यंदाही खूप चांगल्या प्रकारची पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी हे पंच पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाले स्टँड करत असताना. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला फटका चांगला आहे यावेळेला. मात्र डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला थोडीशी चूक आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार. गुड शॉट. 4 धावा. थँक्यू. चला लवकरात लवकर सामना मात्र यावेळेला आपण पाहतोय. जवळजवळ विचार केला तर 20 मिनिटे अॅक्युरेट झालेली आहेत. 11:11 पहिला चेंडू फेकला गेला होता. 11:31 झालेले आहेत. अर्थातच 4 मिनिटे प्रति मात्र 5 मिनिटे प्रति षटकामागे आपल्याला पाहायला मिळतात. सरावली बी संघ यावेळेला मात्र आपण पाहतोय धावा जमविण्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 42 धावा, 42 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 10.50 सरासरी आतापर्यंत मेंटेन केले गेले. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन आणि गुरु. गुरुचं कौतुक करेन. भरपूर वेळ टाइम स्पेंड मैदानाच्या आतमध्ये करताना सलामीवीर म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलंय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय का पाहायचं आहे. आणि तत्पूर्वी फेक येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आणि या दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर हा ना करता करता ह्या वेळेला आपण पाहतोय तू तू मय मय त्या ठिकाणी झाला होता. आणि फलंदाजाला मात्र यावेळेला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या 44, 44. तर यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट्स वर्सेस विराथन खुर्द दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस का बॉक्स होण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. खूप एक सुंदर छान टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस बॉक्स जसा असायला हवा ते मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. तर दोन कॅप्टन ऑस्ट्रेलिया आणि एका साईडला आपण पाहतोय इंडियन टीमचे कॅप्टन आणि संजय मांजरेकर हे सुद्धा आपण पाहू शकतायत. आणि मान्यवर त्यांच्या शुभ असते टॉस. आणि टॉस बॉक्स कसा असावा याचं परिपूर्ण रॉकी ग्रुपला श्रेय यावेळेला जातोय. खूप चांगल्या प्रकारचा टॉस बॉक्स आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 26, 40 धावा, 44 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर लेंथ ऑन लाईन
लेफ्ट आर्म गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. टप्प्यापर्यंत थोडासा लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळाला होता, थोडासा बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहू शकतायत आणि निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. पहिला सामना आहे आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो पहिला सामना आपण पाहू शकतायत आणि पहिल्या सामन्यामध्ये कणखर षटकार पहिल्याच वेळेला आपण दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकारांचा या वेळेला जरूर आपण पाहिलं तर राकेटच्या बॅट मधून एक खणखणीत षटकार आला आणि शेठ माणूस यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. प्रतिम कहीं पे निगाह है कहीं पे निशाना या वेला करने का प्रयत्न केला परंतु गुरुला मात्र या वेला तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय की काय मात्र या वेला आपण पाहू शकतात. फलंदाज न्यूमॅन इन, फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बात गॉन या वेळेला आपण पाहतोय फलंदाज बॅक टू द डगआउट. सबसे प्यारी दुनियादारी रॉकी रूप जियारी, सबसे प्यारी दुनियादारी रॉकी रूप जियारी, सबसे प्यारी दुनियादारी रॉकी रूप जियारी, सबसे प्यारी दुनियादारी रॉकी रूप जियारी. थैंक यू सर. रॉकी ग्रुप चषक 2022 हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहतोय. खूप मेहनत मात्र रॉकी ग्रुपच्या मेंबर्सकडून आपल्याला पाहायला मिळते. संतोष भोईर मामा आणि त्यांची संपूर्ण टीम. आज हिमांशु म्हात्रे यांचा वाढदिवस आहे आणि रॉकी ग्रुपच्या वतीने सर्व ग्रुपच्या वतीने हिमांशु म्हात्रे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या वेळेला मात्र सरळ बॅटने खेळला गेला विक फॅक्टर मध्ये 6 धावा येत आहेत. या षटकार आणि धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 50 धावा. षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 50 धावा. 50 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साइड ला पुन्हा एकदा मात्र या वेळेला चेंडूला फेकून दिलाय बिडॉनच्या डोक्यावरून 6 धावा. गुड बॅटिंग कट जबरदस्त भन्नाट या वेळेला फॉर्म मध्ये येत असताना पाहायला मिळतोय फलंदाज. बॅक टू बॅक 2 षटकार 6 धावा. टेंबी खोडाव्याचं हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. सफाळे विभागामधली ही मात्र जबरदस्त स्पर्धा आणि पालघर जिल्ह्यामधली ब्रँडेड स्पर्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा मात्र ऑन साइड ला आपण पाहतोय सरळ चेंडूला मात्र यावेला बिरकावून देण्याचा प्रत्यय पाहायला मिळाला परंतु तेवढंच मात्र उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी न्याहाळलं गेलंय. 3 धावा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते जाऊन पोहोचते फलकावर 59 रन्स 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. 60 धावांचं लक्ष असेल. अप्रतिम यावेळेला क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण यावेळेला हाताळलं गेलं मिस्टर विकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी एकच कॅमेरा आहे तरी सुद्धा आपण ट्राय करूया. या वेळेला आपण पाहू शकताय जतीन किनी आहेत खूप चांगल्या प्रकारचं अपडेट आमच्यापर्यंत देतील. हवेत होते पाय धोनी आणि तदनंतर चेंडू मात्र यावेळेला स्पर्श झाला हवेत असताना आणि हवेत असताना मात्र यावेळेला चेंडूला पुनश्चा खूप चांगल्या प्रकारचं ढकललं गेलं आणि 3 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. खूप चांगलं कॅमेरा वर्क या ठिकाणी अनुराग चव्हाणच्या माध्यमातून. चला दोन्ही संघाचे कर्णधार या नाणेफेकीचं कौल करण्यासाठी प्लीज. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. खूप चांगलं आयोजन नियोजन दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत.
आदरणीय सन्माननीय दयारामजी पाटील साहेब टेंबी खोडावे सर, आपणास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या टॉस बॉक्स मधून व्हावा. एका साईडला टीम मॅनेजमेंट मध्ये जबरदस्त अग्रेसर असे आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेंद्रजी भोईर वेलकम, आपलं टॉस बॉक्स मध्ये हार्दिक स्वागत. आणि एका साईडला आदित्य वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आणि दोन्ही कर्णधाराला हॅपी न्यू इयर असेल. तर टॉस बॉक्स या ठिकाणी आपण पाहतोय अनुराग, या पण कॉइन स्पिन केला जाईल. रॉकी ग्रुप आणि यस रॉकी ग्रुप आलेला आहे. धन्यवाद दयाराम पाटील साहेब, आपण व्यासपीठावर जाऊन मॅच आनंद घ्यावा. तर महेंद्र भोईर टॉस या ठिकाणी आपण पाहू शकतायत, टॉस जिंकलेला आहे. आणि मोस्ट फॅक्टर आपण पाहतो की हवेचा झोत खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय डिसिजन असेल आपलं? प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे, प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करताना आज तुमचे असे कोणते भरोशाचे गोलंदाज आहेत की या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतील? जगदीश मोरकेल मी आहे, प्रणय घरत असेल आणि आतिश पाटील असेल. नक्कीच, नेहमीच तुम्ही रॉकी ग्रुपची ही स्पर्धा खेळतायत आणि तुमच्या विनंतीस मान देऊन एक गाव एक संघ विरारचे आपल्याला सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर या रॉकी ग्रुपच्या विषयी काय म्हणतील? तुम्ही सुद्धा या परिस्थिती पाहिली होती की 10 दिवसांच्या अगोदर जर तुम्ही आला असता तर तुम्हाला असं वाटलं नसतं की ही मात्र स्पर्धा होईल आणि एवढं भव्य दिव्य मंच तुम्हाला सर्वांना मिळेल, या स्पर्धेविषयी काय म्हणतील आपण? रॉकी ग्रुपचं आयोजन नेहमीच खूप सुंदर असते आणि त्यांचं काहीतरी नवीन करण्याचा प्रत्येक वर्षी प्रयत्न असतो. जसे आमची सफाल्या परिसरातील खेळाडू असतात, जसा चातक पक्षी पावसाची वाट बघतो, त्याप्रमाणे ह्या स्पर्धेची आमच्या या सफाल्या परिसरात सर्व खेळाडू या स्पर्धेची वाट बघत असतात. ओके, थँक्यू व्हेरी मच महेंद्र भोईर. तर नाणेफेकीचा कौल जर जिंकला असता आदित्य, तर काय डिसिजन एक्झॅक्टली घेतला असता आपण? क्षेत्ररक्षण घेतलं. आता मनाच्या विरोधात तुम्हाला 30 चेंडू खेळायचे, 30 चेंडूमध्ये काय एक्झॅक्टली माइंडमध्ये टोटल काय असेल की आपण सरावली संघाला इथपर्यंत जर धावा दिल्या तर आपण दडपण आणू शकतो? 60-70. त्यासाठी तुमचे 3 ते 4 आज महत्वपूर्ण फलंदाज दक्षल, मी स्वतः आहे, नैनेश, दीपेश आहे, कल्पेश आहे. नक्कीच, आणि रॉकी ग्रुप खेळताना मात्र इथे आल्यानंतर प्रसन्नता तर वाटलीच असेल, परंतु या रॉकी ग्रुपचा आपल्या मुखातून कशी स्तुती सुमने उधळतील? आयोजन वगैरे चांगलं असते. नक्कीच आदित्य, असा आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जातील असा कोणता खेळाडू आहे जो त्याला लाईक करतो, आदर्श मानतोस? किरण पोलार्ड. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालेला आहे. साई सरावली या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय ते आपण पाहू शकतायत विरातन खुर्च संघाला. तर साई सरावली ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फास्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाऊ. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय, सरळ बॅटने जरूर खेळला गेला होता, फुल टॉस चेंडू होता आणि सरळ बॅटचा मात्र यावेळेला वेगळाच अनुभव असतो आणि वेगळंच मात्र ज्यावेळेला द्विगुणित आनंद होत असतो हे आपण सातत्याने पाहिलंय. कारण व्ही फॅक्टर जे आपण पाहतो, व्ही शेप आहे, त्या व्ही शेपमध्ये खेळण्याचा जो अनुभव असतो तो क्वचित आणि कदाचित फलंदाजांकडे आपल्याला पाहायला मिळतो ग्रामीण भागामध्ये. पहिल्या चेंडूवर ऑफ द मार्क यावेळेला आपण पाहतोय, एकदा येत असताना आउटसाइड दिला एक स्टम आणि चेंडू मात्र यावेला खूपच बाहेर निघून जातोय, डाऊन द लेग होता. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला. गोलंदाज आहे अमोल, आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना जबरदस्त फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला. आणि तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय 60 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ ऑफ लाईन. यावेला स्वप्नेला हा चेंडू समजला नाही, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केला गेला होता. आणि खास करून वैशिष्ट्य आपण पाहतो की 5-5 षटकांचे सामने या स्पर्धेमध्ये खेळवले जाणार आहेत आणि तुमचं जे कसब कला कौशल्य आहे ती दाखवण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होणार आहे. आणि खास करून जर आपण पाहिले तर खेळपट्टी पहा, 2 खेळपट्ट्या बनवले गेलेत, म्हणजे अगोदरच जी तयारी आहे, जर एक खेळपट्टी जर थोडीफार नासधूस झालं तर दुसरी खेळपट्टी आमच्याकडे अवेलेबल आहे. ही त्यांची मात्र यावेला स्पेशालिटी पाहायला मिळते रॉकी ग्रुपची. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन. विकी मात्र दुसऱ्या दावेसाठी निघाला होता परंतु स्वप्नेलने यावेळेला नाकारलं आणि सांगितलं एकच दावेवर सॅटिस्फाईड होऊया. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 3 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळतं. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी 60 धावांचं पाठलाग करताना डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल कुल माइंडने. यावेळेला आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय पंचवत्ता अजित म्हात्रे
आणि यावेळेला एक धाव निश्चित स्वरूपात आपण पाहू शकतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ती जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. 4 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना क्रमांक 1 जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो साई सरावली बी वर्सेस तलापाडा. ऑन साईडला फटका चांगला आहे, लॉंग चेस करावा लागेल. चेंडू मात्र सीमारेषा पार, चौकार, गुड शॉट, वेलकम बाउंड्री, चौकार येतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर या चौकाराने संघाची धावसंख्या तलावपाडा या संघाची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदरीत 8 धावा. कोणताही गडीबाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेट. यावेळेला ऑफ साईडला सुंदर ड्राईव्ह खेळला जातोय. चेंडू मात्र यावेळेला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवर. चांगली सरासरी आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ऍव्हरेज चांगल्या प्रकारचा मेंटेन केला गेलाय. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूमध्ये 10 धावा या फलकावर. तलावपाडा या संघाची स्थिती पाहायला मिळते. येणारे 25 चेंडू आहेत. 25 चेंडूमध्ये 50 धावा हे सामन्याचं समीकरण. प्रत्येक चेंडू गणित मात्र यावेळेला कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायला मिळतं 2 धावांचं असेल. यावेळेला बॅटची एज जरूर घेतली गेली होती. बॅटला ब्रश करून चेंडू गेला होता. परंतु यावेळेला आपण पाहू शकतात यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक होते. आणि यावेळेला मात्र पहिलं षटक कम्प्लीट झालंय. आणि पहिल्या षटकांमध्ये संघाची धावसंख्या तलावपाडा या संघाची 10 धावा. येणारे 24 चेंडू आणि 50 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. नो मीटिंग, नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. थँक यू. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झालाय. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 10 धावा. 10 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. विजयासाठी 24 चेंडू आणि 50 धावा हे सामन्याचं समीकरण. कशा पद्धतीने मात्र फलंदाज या ठिकाणी आतापर्यंत जमेची बाजू काय आहे तर 2 फलंदाज यावेळेला तग लावून राहिले गेलेत. आणि 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आणि विकी ही बिनीची आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. याच जोडीवर परिपूर्ण अवलंबून आहे तर धावा कशा पद्धतीने येतील. कारण नदीला ज्याप्रमाणे झरण्याची गरज असते ना तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. आणि ती सुरुवात जर चांगली झाली तर येणारे फलंदाज हे मिडल ऑर्डर फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. वन डाऊनचे प्लेयर हे मात्र एन्जॉय करतात आणि सेट होऊन फलंदाजी करताना कित्येक वेळा आपण पाहिलंय. परंतु संत गतीने सुरुवात होते. विकेट लवकरात लवकर फास्ट विकेट जातात आणि त्या कारणास्तव मात्र दबाव जो आहे तो मात्र यावेळेला बनला जातो. पहिलं षटक 10 धावा. चेंडू आहेत तुमच्याकडे 24 चेंडू मध्ये 50 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. सामना बॅलेन्सिंग आहे. सकाळच्या सत्रात थोडंसं ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळालं होतं. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू होता. यावेळेला क्लीन बोलच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात. बॅक टू द डग आउट. एक बिग विकेट स्वप्नीलच्या रूपात एक मोठा धक्का तलावपाडा संघाला.
थँक्यू डिझो, थँक्यू, वेलकम बॅक. 10 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते तलावपाडा या संघाची. आपण पाहू शकताय 23 चेंडू आणि 50 धावा हे सामन्याचं समीकरण. पहिला ब्रेक थ्रू यावेळेला लावून दिला गेलाय तो गोलंदाज पाहायला मिळतो मिस्टर निलेश. सुपर लेंथ लाईन सहित शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि आजकालच्या खेळाडूंना मात्र हे ग्रहण लागलंय हे आपण सातत्याने पाहिलंय की ऑफटूमच्या बाहेर जाऊन मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फॅन्सी शॉट ज्याला म्हटलं गेलंय यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सुंदर थिंकिंग सहित गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय असं वाटलं फलंदाजाला की कदाचित विरल नाही हे वाईडचा इशारा करतील, परंतु यावेळेला सक्षम आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा रिच वाईड आला ना तेव्हापासून मात्र गोलंदाजाला मुभा मिळाली, कारण रिच वाईडचा फायदा हाच असतो जेव्हा फलंदाज सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा वाईट यॉर्कर आणि ऑफस्टंपच्या खूप बाहेर. मात्र यावेळेला आपण पाहतो जो एक्झॅक्टली आपण पाहतो मार्किंग केले त्याच्या आतून जर जेव्हा जेव्हा चेंडू जातो त्यावेळेला रिच वाईट हे मात्र आपल्याला जरूर सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ ऑन लाईन, काय कमालीची गोलंदाजी केली, एक्सलंट डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. निलेशचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले गेलेत आणि 3 चेंडू मात्र डॉट आले, त्यामध्ये एक सफलता प्राप्त केली गेले. आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून रॉकी ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. ऑन साईडला फटका चांगला यावेळेला आपण पाहतोय चेंडूला, मात्र यावेळेला जबरदस्त खेळला गेला, चेंडू सरळ निघून जाईल 6 धावांवर करता. गुड शॉट, सुपर टायमिंग. थँक्यू तुझे, थँक्यू, वेलकम बॅक. षटकार आणि धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. 16 रन 16 धावा तलावपाडा या संघाची स्थिती पाहायला मिळते. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख सुपर लेंथ लाईन, चेंज ऑफ पेस केला गेला होता आणि ही मात्र आता काळाची गरज आहे, कारण जर फलंदाजांपासून तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या चेंडूची उत्क्रांती करावी लागणार आहे क्रिकेटच्या इतिहासामध्ये, आणि तेव्हाच मात्र तुम्ही मात्र टिकून राहतील, कारण आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर तुम्हाला इथे टिकून राहायचं असेल तर सतत वेगवेगळ्या चाली तुम्हाला रचत राहाव्या लागतील, कारण हे युग आहे कॉम्पिटिशनचं युग आहे. एव्हला क्लीन बोर्डच्या माध्यमातून काय जबरदस्त हा चेंडू पाहायला मिळतो, सरप्राईज करून देणारा फलंदाज बाद क्लीन बोर्डच्या माध्यमातून बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. जबरदस्त महाराष्ट्राला लाभलेला गोड आवाज, ब्लाइंड सिंगर अर्थातच आपण पाहतो अमोल जाधव यांचा आवाज प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे आणि त्यांचा गोड आवाज मात्र आपल्याला मंत्रमुग्ध करणारा, हे सॉन्ग रिझवणारं आणि प्रत्येकाला त्या तालामध्ये डुलवणारं हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. कदाचित आजच्या संध्याकाळच्या दिवसात रॉकी ग्रुप चषकाचं गाणं सुद्धा परमेश माळे यांच्या आवाजात सादरीकरण होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा उद्यापासून कदाचित आजच्या संध्याकाळपासूनच मात्र त्या गाण्याला जबरदस्त आपण तालावर पुन्हा एकदा थिरकायला लावणारं गाणं हे परमेश माळेंच्या मुखामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ही रॉकी ग्रुपची खासियत आहे, स्वखर्चाने मात्र प्रत्येक वेळेला आपण पाहतो हा रॉकी ग्रुप असा मात्र ग्रुप आपल्याला पाहायला मिळतो स्वखर्चाने. प्रथमतः मात्र या मैदानाला त्यांच्या खिशातून मात्र खर्च करणारे असे व्यक्तिमत्व रॉकी ग्रुपला पाहायला मिळतं, कारण रॉकी ग्रुपच्या या डिक्शनरीमध्ये शब्दकोशामध्ये फायदा हा शब्दच नाही आहे. कित्येक वर्ष मी अनुभवलं या रॉकी ग्रुप चषकाला आणि खरोखर सलाम असेल. ऑन साईडला आपण पाहतोय जबरदस्त प्रहार केला गेलाय, परंतु तेवढंच मात्र बॅकअप चांगलं मिळालं. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत यावेळेला आपण पाहू शकताय त्या 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 18 धावा. एका साईडला विकी आणि एका साईडला प्रितेश, प्रितेश एक सुंदर गुणलेखक सुद्धा पाहायला मिळाले शिवनेरी चषकामध्ये.
आणि सुंदर लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतो. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. कामेश आमचे गुणलेखक आणि चांगले खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. रॉकी ग्रुप च्या माध्यमातून 2.1 चेंडूचा खेळ झालाय. 18 धावा या फलकावर 60 धावांचं पाठलाग करताना 17 चेंडू आणि 42 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक जबरदस्त मनोरंजनाची भरीव कॅप्सूल आपल्याला पाहायला मिळेल. ही स्पर्धा आहे. ऑन साईडला फ्लिकचा फटका यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू मात्र डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर जतीन किनी. आम्हाला यावेळेला डिजिटल स्कोरर दर्शवतायत की 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.2 चेंडूचा खेळ आतापर्यंत यावेळेला हाताळला गेलाय. आता चेंडू आहे तुमच्याकडे 16 आणि 16 चेंडूमध्ये 41 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर मॅच. कोणता संघ आगेकूच करेल सेकंड राऊंड मध्ये दिमागदार विजय मिळवेल. बॅट्स यावेळेला मात्र टो लागला गेला होता. चेंडू मात्र स्लिम ऑफच्या क्षेत्रामध्ये शॉर्ट स्लिम ऑफला निघून जातोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर एकच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 20 धावा. गोलंदाज जर आपण पाहिलं तर अनिल एक शार्प माइंडने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग सुपर लेंथ लाईन सहित गोलंदाजी करणारा चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. राईट मोर द विकेट. यावेळेला सरळ बॅट निकळला गेलाय. ऑन साईडला फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. खणखणीत दमदार षटकार 6 धावा. वर शॉट वर जाऊन धावसंख्या मात्र पोहोचली गेले. विकीची बॅट तळपली गेले मैदानाच्या आतमध्ये. कारण विकीला माहिती आहे हे मोठं मंच आहे. एक मानाची स्पर्धा आपण खेळतोय आणि इथे रिस्पॉन्सिबिलिटी खूप महत्वपूर्ण भूमिका आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय आणि हा झेल खूप महत्वपूर्ण होता. कारण एक सेट फलंदाजाचा झेल सोडणं म्हणजेच येणाऱ्या चेंडूंवर कर्दन काळ असेल. एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 28 धावा 28 रन्स. तलापाडा या संघाची विजयासाठी 32 धावांचं लक्ष आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 13 आणि 13 चेंडूमध्ये 32 धावा. काय जबरदस्त पहिला सामना पैसा वसूल मॅच. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना मात्र या वेळेला पर्वणी मिळत असताना पाहायला मिळते. कारण रॉकी ग्रुप म्हटलं की सिस्टमॅटिक मॅनेजमेंट हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच आज आपण लाईव्हच्या माध्यमातून खूप काही घर बसल्या मात्र स्मार्टफोन स्मार्ट टीव्हीवर मात्र या मॅचचा आनंद घेत असताना शुभेच्छांचा वर्षाव मात्र या रॉकी ग्रुपला येताना पाहायला मिळत आहे. यावेळेला पहिला ऑफ साईडला चिपशॉट आहे. कंट्रोल स्ट्रोक जरूर होतं की नाही तर यावेळेला आपण पाहतो. यस विकी गॉन. फलंदाज यावेळेला बॅक टू द डगआउट. थँक यू डीजे. थँक यू आदरणीय सन्माननीय दयानंद दयाराम यशवंत पाटील साहेब यांच्याकडून शिवसेना शाखा प्रमुख टेंबी खोडावे यांच्याकडून मात्र मंडळाला आर्थिक सहाय्य 3000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करत आहेत. खूप खूप दानशूर व्यक्तिमत्व आणि आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून संतोषजी भोईर मामा आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून आपलं खूप खूप धन्यवाद. विकेट सारखा फलंदाज यावेळेला बाद होताना आपण पाहू शकतात. परंतु काही जबरदस्त झेल टिपला गेला शेवटच्या क्षणापर्यंत. मात्र झेल धरतीला दान केला नाही. हे जीवका जीव की प्राण मात्र हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच अनोळखी व्यक्तीशी जीवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि प्रत्येकाच्या नसानसामध्ये क्रिकेट हे फक्त क्रिकेट क्रिकेट आणि फक्त क्रिकेटच आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या क्रिकेटचं एकदा का इंजेक्शन घेतलं की मात्र सर्व खेळाडू त्या क्रिकेटच्या इंजेक्शनामध्ये नशेत बधीर होऊन जातात हे आपण सातत्याने पाहिलंय. म्हणून हे क्रिकेटचं इंजेक्शनाचं वेळच वेगळं आहे.
कारण याच क्रिकेटने आज तुम्हाला सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं. याच क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो आज खेळाडू मात्र खूप चांगल्या प्रकारचे घडताना पाहायला मिळत आहेत. परंतु क्रिकेटच्या जोडीने मात्र शालेय जीवनात जे विद्यार्थी असतील त्यांनी शिक्षणाकडे महत्व देणं सुद्धा खूप तेवढीच गरजेची गोष्ट आहे. आपल्या घरचा कुटुंबाचा प्रवास सांभाळता सांभाळता मात्र आपण क्रिकेटचा छंद जोपासणं खूप गरजेची गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपला पहिली जबाबदारी मात्र आपण पाहतो घर सांभाळणं आणि शिक्षणाकडे लक्ष देणं. या दोन गोष्टी सांभाळून मात्र क्रिकेट खेळणं हीच खूप महत्वाची गोष्ट आपल्याला या क्रिकेटच्या दुनियेमध्ये पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 28 धावा, 28 रन्स, विजयासाठी 32 धावांचं लक्ष, 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये 32 धावा. 16 सरासरीने मात्र आता खेळावं लागेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत, कारण कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही हे आपण सातत्याने पाहिलंय. म्हणून संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब बुडू शकत नाही. ब्युटिफुल डिलिव्हरी, सुरेख सुपर लेंथ ऑन लाईन, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरळ चेंडू मात्र खालून निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 28 धावा. यष्टीरक्षकाची भूमिका आज मिस्टर राजू यावेळेला पाहायला मिळत आहेत इन ऍक्शन मध्ये इष्टांच्या पाठीमागे. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 28 धावा. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ ऑन लाईन यावेळेला पाहायला मिळते. काय अप्रतिम गोलंदाजी केले गोलंदाज यावेळेला पाहायला मिळतोय. मिस्टर अमोल मॅग्निफिसंट बॉलिंग. सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे आजच्या सकाळच्या सत्रापासून, कारण थंडी कडाक्याची पडल्यामुळे आपण पाहतो मध्यंतर सकाळच्या सत्रामध्ये दव बिंदू खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. आज थोडीस तक उद्घाटन समारंभ सोहळा असल्या कारणाने मात्र उशिराने सामन्याला सुरुवात झाली, परंतु उद्या 9:30 दरम्यान पहिला चेंडू फेकेल. यावेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, कारण यष्टीरक्षक थोडासा दूर आहे. जर हाच यष्टीरक्षक जर क्लोज असता आणि चेंडू गॅदर केला असता तर कदाचित पंचांनी त्याला थांबवलं असतं, मात्र फलंदाजी करणाऱ्या खेळाडूला की मात्र ही धाव नाहीये असं दर्शवलं असतं, कारण त्याचा बेनिफिट त्यांना मिळायला पाहिजे. फलंदाज बात बॉल. धन्यवाद डीजे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 28 धावा. खूप डीजेच्या माध्यमातून सुंदर अप्रतिम संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं. विरल नायर यांच्याकडून व्हाईटचा इशारा येतोय, धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 29, 29 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय, 9 चेंडू आणि 31 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. भूपेश आणि प्रितेश किनी हे दोन मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होताना. मी विनंती करेन विराथन खुर्द आणि सरावली साई सरावली संघाचे महेंद्र भोईर आणि आदित्य यांना विनंती करेन की आपण प्लेईंग इलेव्हनची लिस्ट जी आहे ती फिलअप करून आमच्याकडे सबमिट करा प्लीज लवकरात लवकर, हे षटक समाप्ती होण्याच्या अगोदर, ही मॅच समाप्त होण्याच्या अगोदर. या वेळेला मात्र आपण पाहू शकताय त्या चेंडूला मात्र सिलिम मिडऑफच्या डोक्यावरून खेळला गेलाय, इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 च्या मदतीने. धावसंख्या स्कोर कार्डवर 31 रन्स 31 धावा. चेंडू आहेत 7 आणि 7 चेंडूमध्ये. तलावपाडा संघाला विजयासाठी 29 धावा, नीड्स 29 रन्स फ्रॉम 7 बॉल्स. खूप चांगला मात्र यावेळेला शुभम जी पाध्याय यांच्याकडून मात्र पारितोषिक लागलं गेलंय. 2 चेंडूवर 2 षटकार जर येत आहेत लगातार तर शुभमजी पाध्याय एसपी यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी लागलं गेलं दोन्ही बंधूंना.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, 32 धावा 32 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. अप्रतिम गुड डिलेवरी एक्सलंट काय राजू यांचं, मात्र यावेळेला यष्टी रक्षण पाहायला मिळतं. यष्टींच्या पाठीमागे दाणका अनुभव आणि अनुभवाची शिदोरी ही त्यांच्या नेहमीच पाठीशी आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती स्कोर कार्ड वर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. 32 धावा 32 रन्स, 6 चेंडू आणि 28 धावा, 6 balls remaining and 28 runs required to win. तलावपाडा टीम 6 चेंडू 28 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. मात्र फक्त आता 6 मिनिटे राहिलेत, कारण 1 तास कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतो एका मॅच मध्ये. कारण 11:11 पहिला चेंडू फेकला गेला होता, 12:05 झालेत. आणि जर 12:11 झाले तर 1 तास कंप्लीट प्रत्येक मॅचला आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं टाइम कव्हर करा, कारण जास्तीत जास्त वेळ दौडू नका. घेऊया एक छोटासा ब्रेक, तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा रॉकी ग्रुप चषक 2022. भूपेश यांनी जर 3 चेंडूवर 3 षटकार जर ठोठावले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल शुभम पाध्ये यांच्याकडून. हे प्रेम आहे. यावेळेला षडंपूलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी चेंडू निघून जाईल, डिप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, ही जाऊन पोहोचते 33 धावा. खास वैशिष्ट्य आपल्याला नेहमीच काहीतरी नाविन्य करण्याचं, जरूर रॉकी ग्रुपच्या माध्यमातून नवीन नवीन संकल्पना काय करता येईल हे मात्र त्यांच्या डोक्यामध्ये अजूनपर्यंत आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. काहीतरी नाविन्य घेऊन येत असते ही स्पर्धा. यावेळेला टप्पापर्यंत सरळ चेंडू निघून जातोय. डाव्या साईडला सुंदर ट्रॉफीज आपण पाहतोय, क्वांटिटी पेक्षा क्वालिटीच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. मॅन ऑफ द सिरीज बाईक आपल्याला पाहायला मिळतंय हिरोची जी बाईक, आणि कोण हिरो ठरेल, सर्वात गुणवान खेळाडू मात्र या स्पर्धेतला अव्वल दर्जाचा कोणता खेळाडू ठरेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, सुंदर चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, स्थिरावले गेले 33 रन्स 33 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता चेंडू आहे तुमच्याकडे 3 आणि 3 चेंडूमध्ये 27 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मिस्टर राजू आपल्या गोलंदाजी मार्क वर येताना आपल्याला पाहायला भेटतोय. धावांची गती स्कोर कार्ड वर जर आपण पाहिली तर यावेळेला 33 धावांवर पाहायला मिळते. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या क्रिकेटच्या अनुषंगाने आपण पाहतोय आज एकत्रित येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडू म्हणा किंवा आमचे लाडके मायबाप प्रेक्षक म्हणा, आज एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या अनुषंगाने व्हाईटचा इशारा येतो अजित म्हात्रे यांच्याकडून. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते 34 धावा 34 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. अतिशय देखणं असं आयोजन. षडंपूलचा फटका वेगाने मात्र चेंडू निघून जातोय डीप मिड विकेटला. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फिकेपर्यंत 1 धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून धावसंख्या स्कोर कार्ड वर 35 धावा 35 रन्स ऑन द बोर्ड लागला आता. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झालेत आतापर्यंत, 4 चेंडूचा खेळ झालाय, शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला स्क्युअर ऑफ द विकेट खेळला गेला, तेवढं सुंदर दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. कारण हा खेळच असा आहे, 11 खेळाडूंचा पाहायला मिळतो आणि प्रत्येक खेळाडूने जिम्मेदारी जबाबदारी काय आहे हे जेव्हा जेव्हा मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्ही सातत्याने दाखवताना त्यावेळेला त्या संघाचा विजय 100% होतो. आणि यावेळेला विन होत असताना संघ पाहायला मिळतोय. सरावली 20 संघ कॉंग्रॅच्युलेशन, जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि दोन्ही संघाला विनंती करेन की शेक हँड करण्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. खेळाडूंना विनंती करेन, तलापाडा संघाचे खेळाडू आपण रांगेमध्ये जायचं आहे आणि रांगेमध्ये जाऊन मात्र आपण प्रतिस्पर्धी संघाला हस्तांदोलन करा, हात मिळवायचे आहेत आणि या स्पर्धेतून आपण रजा घ्यायची आहे. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि या स्पर्धेमध्ये वेळेवर आपण हजर राहिलात आणि चांगला खेळ दर्शवला त्याबद्दल आपलं सुद्धा रॉकी ग्रुपच्या वतीने संतोषजी भोईर मामा आणि त्यांच्या संपूर्ण तमाम ग्रुपच्या वतीने हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. धन्यवाद जी दयाराम पाटील साहेब, एक दानशूर व्यक्तिमत्व, यांच्याकडून आर्थिक सहाय्य या स्पर्धेला नुकतंच आम्ही अनाउन्समेंट केलं. चला तलावपाडा संघ आपण हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये यायचंय, तसेच सरावली संघ सुद्धा आपण पाहतोय हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरेल.
हा प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे. हे मात्र केल्याशिवाय आपण हस्तांदोलन केल्याशिवाय कोणीही मात्र मैदान सोडायचं नाहीये. कारण असाच किस्सा आपण पाहिला होता. एक वर्ष बंदी आणली होती स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये एसपीचा तो संघ आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्या संघाला मात्र बंदी आणली गेली होती. म्हणून हे स्पर्धेचे जे नियम आहेत ते मात्र तुम्ही पाळावेत हीच तुम्हाला सूचना असेल. याची दखल घ्यायची. रॉकी ग्रुप चषक 2022 आपल्याला पाहायला मिळतोय. बंटी मात्रे सफाळे हितेन मात्रे वेडी मैदानासाठी जी माती ज्यांनी खरोखरच उपलब्ध करून दिली त्यांचा आम्ही मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. विंकोजी मात्रे चिखलपाडा पीचसाठी मैदानासाठी रोलर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून दिला. विनोदजी पाटील दहेश गावट टेंबी खोडावे मैदानासाठी पाणी व